आणि मराठीवरील मालिका चांदणी शिंपी तजाशी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत सत्यजित आणि चारूला आता भाईंनी चक्क एकत्र पाहिलंय आणि त्यामुळेच भाईंचा राग आता अनावर झालाय. तर दीपकने देखील सत्यजित आणि चारूचा एकत्र फोटो भाईंना दाखवला होता आणि त्यामुळेच भाई आता चारूवर फारच चिडलेत. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं चारू पुन्हा एकदा त्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेली होती तर सत्यजित देखील तिथे आला होता. तर तो चक्क चारूला सॉरी म्हणण्यासाठीच तिथे आलेला असतो. आपण पेलेल्या काढ्यामुळे आपण चारूला बरंच काही बोलून गेलो हे सत्यजितला उमगलं होतं आणि त्यामुळेच तो चारूला सॉरी बोलण्यासाठी तिथे आलेला होता. तेव्हा त्याने चारूला सॉरी देखील म्हटले आणि चारूने देखील त्याला माफ केलंय. तर चारूने त्याला तिळगुळ देखील दिला आणि नेमकं त्याच वेळी दीपकने त्या दोघांनाही पाहिलं. तर चारू एका मुलाचा हात हातात घेऊन बोलते असं दीपकने भाईंना सांगितलं. तर वाटेत जाताना तिला पुन्हा एकदा सत्यजित भेटतो आणि ते दोघीही एकाच रिक्षातून जातात आणि चारू आपल्या घराजवळ उतरते. पण भाईने चारूला आणि सत्यजितला एकत्र पाहिलं आणि त्यामुळे चारू एका मुलासोबत फिरते हे आता भाईंच्या लक्षात आले आणि त्यामुळेच भाई चारूवर फारच संतापलेत व त्यांनी आता चारूवर निर्बंध लावले. चारूने कुठेही घराबाहेर जायचं नाही तसेच कोणही वापरायचं नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता पुढे नक्की काय घडणार पाहणं महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांची अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.